नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। दरवर्षी होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। माझ्या आठवणीप्रमाणे माझ्या लहानपणी रंगांची उधळण, एकमेकांना रंग लावणे, रंगीत पाणी भरलेले फुगे अंगावर मारून फोडणे, एकमेकांना रंग लावणे या क्रिया रंगपंचमीला होत असत। पण आजकाल धूळवडीलाही मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण केली जाते। एकमेकांना रंगवलं जातं। निव्वळ, निखळ, निर्भेळ अशा उत्साही वातावरणात आनंद घेतला जातो, सण साजरा केला जातो। हात ना छोडेंगे बस हम जोली, खेलेंगे हम होली। होली खेले बलबीरा, अवध में होली खेले बलबीरा। होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं, इत्यादी गाणी आवर्जून ऐकायला येतात। वयाच्या 40-45 पर्यंत रंगपंचमी खेळल्याची आठवत आहे, त्यानंतर मात्र रंगपंचमी खेळल्याचं आठवत नाही। अगदीच कोणी जवळचे येऊन रंग लावण्याचा आनंद शतगुणित करत तेवढंच काय ते रंग खेळणे, त्या आठवणीतच सध्या आहे। माझ्या या होळी धुलवडीच्या निमित्ताने झालेल्या आठवणींचा आनंद आपणही आपल्या आठवणींची पुनरावृत्ती होऊन मनातल्या मनात पुरेपूर घेतला असणारच म्हणा। असो, तुम्हाला कोणी रंगवलं की नाही आज, असल्यास फोटो पाठवा। रंगवल्यावरही तुम्ही छानच दिसता हे मला माहीत आहे। आजचा माझ्या आयुष्यातला धुळवडीचा दिवस दोन हटके अशा आठवणींनी रंगून गेला। दवाखान्यात येताना रंग खेळणारे कंपू डॉक्टर म्हटल्यावर बाजूला सरकत होते। ए थांबा रे थांबा, असे आवाजही ऐकू येत होते। त्यांचा तो आदर मला जाणवत होता, तरी काही उत्साही रंग भरलेला फुगा फोडणार नाहीत ना अशा किंचित भीतीनेच मी दवाखान्यात निघालो होतो। इतर वेळी मला पाहून गप्प बसणारा भाजीवाल्याचा छोटासा 4 वर्षाचा मुलगा हातात पिचकारू घेऊन उभा होता आणि मला पाहिल्यावर न घाबरता त्यानं आनंदाने त्याच्या पिचकारीतून पाणी माझ्या अंगावर उडवले। त्याचा त्याला झालेला अत्यानंद बघून मला खूप प्रसन्न वाटलं। दवाखान्यात येऊन बसलो, रुग्ण चालू झालेले। तेवढ्यात एक वैद्यकीय क्षेत्रातील वयाने छोटा सहकारी स्वतःही रंगलेला आणि हातात रंगांच्या पिशव्या घेऊन दवाखान्यात आला। किंचित थबकला। तो उत्तर भारतीय असल्याने हिंदीत बोलत होता। तो नेहमीच जास्त अदबीने, आदराने इतरांसारखाच बोलत असतो। मी रंग लावू नको असं म्हणेन असं काहीसं त्याला वाटलं असावं, पण एकच क्षण। पुढच्या क्षणाला तो पटकन माझ्या पाया पडला आणि त्यांनी रंग माझ्या पायाला लावला। माझा पाय पूर्णतः पिवळा होऊन गेला चपलेसकट। त्याला नेहमीप्रमाणे आनंदाने शुभेच्छा देऊन त्याला म्हणालो, रंग थोडा लगाले रे मुझे, चलेगा। त्याने मग माझ्या कपाळावर नामासारखा पिवळा रंग लावला। त्याला मी म्हणालो, लेकिन तूने पाव क्यों छुए मेरे, तर तो म्हणाला, ऐसे कैसे आप तो, असं म्हणून तो हसत समाधानाने निघून गेला। आप तो या त्याच्या वाक्यानंतर काय असावं, त्याला काय म्हणायचं असेल हे मला त्याच्या इतर वेळेच्या नेहमीच्या वागण्यातील अदबीनुसार समजलं। पण आजच्या या दोन्ही घटना, भाजीवाल्याच्या मुलाचा आनंद आणि त्या वैद्यकीय सहकार्याचे वागणे, मनाला खूप आनंद देऊन गेले। तुमची होळी आणि धुळवड आनंदाची झालेली असणारच। होळीतील खमंग भाजलेले, प्रसादाचे खोबरे खाल्ले की नाही, पुरणपोळी, कटाची आमटी भरपूर खाल्ली असणारच। मी तर कालही आणि आजही पुरणपोळी आणि कटाची आमटी तुपाबरोबर दणकून चापली। भात, कटाची आमटी आणि तूप, आहा हा, काय बेत असतोय ना होळीचा। चारोळी, दोन झाडं भुईसपाट केली, जंगलात विषण्णता पसरली होती। दोन झाडं भुईसपाट केली, जंगलात विषण्णता पसरली होती। नंतर कोणीतरी म्हणे की, अरे ही झाडं तर तोडायचीच नव्हती। नंतर कोणीतरी म्हणे की,
अरे ही झाडं तर तोडायचीच नव्हती. दोन झाडं भुईसपाट केली. जंगलात विषण्णता पसरली होती. नंतर कोणीतरी म्हणे की अरे ही झाडं तर तोडायचीच नव्हती. प्राजक्त, धन्यवाद.